गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचं सावट होतं, त्यामुळे गणेशोत्सव आणि विसर्जन हे साधेपणानं करण्यात येत आहे. मुंबईतील पहिला मानाचा गणपती अशी गणेश गल्लीतील मुंबईचा राजाची ओळख आहे. यंदा छोटी मूर्ती बसवण्यात आली असून साध्या पद्धतीनं बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे प्रसिद्ध लालबागच्या राजाचं विसर्जनाची तयारीही पूर्ण झाली आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा रथ फुलांनी सजवण्यात आलाय. पुण्यात मानाचा पहिला कसबा गणपतीचं मंडळात विसर्जन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता बाप्पाचं विसर्जन होईल, यासाठी मंडळातच कृत्रिम हौद तयार करण्यात आलाय. तर लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा हा अभूतपूर्व असा असतो. दरवर्षी लाखोंचा जनसमुदाय या विसर्जन सोहळ्याला पाहायला मिळतो. मात्र सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे विसर्जन सोहळा हा अगदी साधेपणानं साजरा करण्यात येतोय. यंदाचं लालबागच्या राजाचं हे 88वं वर्ष आहे. आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या लालबाग राजाच्या विसर्जनासाठी रथ सजवण्यात आलाय. विविध फुलं आणि पानांनी हा रथ सजवण्यात आलेला आहे. कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा विसर्जन सोहळा पार पडतोय. अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत. सूरज, दरवर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक येत असतात, यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे काहीसे निर्बंध आहेत. कसं वातावरण आहे, काय परिस्थिती? नक्कीच, यंदा कोरोनाचं जरी सावट असलं तरी लालबागच्या राजाच्या या गाभाऱ्यात प्रसन्नता ही कायमच असते. आपण पाहू शकता लालबागच्या या राजाच्या गाभाऱ्यामध्ये की लालबागच्या राजाच्या त्या जय्यत तयारी जी आहे ती विसर्जनाची सुरू करण्यात आलेली आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक विशेष रथ हा पूर्णपणे फुलांनी रजवलेला आहे आणि त्याचबरोबर या सजवलेल्या रथांच्या पुढेच रांगोळीची देखील आरास करण्यात आलेली आहे. आणि ह्याच रांगोळ्या हे सर्व जे आनंददायी वातावरण आहे, मात्र आनंददायी वातावरण जरी असलं तरी राजांना आज आपण निरोप देणार असल्याने कुठेतरी कार्यकर्ते किंवा इतर श्रद्धा नागरिकांमध्ये कुठेतरी एक निरोप देणार आहेत आज लालबागच्या राजाला. त्यामुळे आपण या गाभाऱ्यात जरी आनंदाचं वातावरण असलं तरी कुठेतरी एक निरोपाचं एक दुःख जे आहे ते नागरिकांमध्ये देखील आहे. या संपूर्ण परिस्थितीत लालबागचा राजा जो आहे गिरगाव चौपाटीला दरवर्षीच्या मार्गस्थाप्रमाणेच जो आहे तो पुढे जाणार आहे, त्यांचं मार्गक्रमण होणार आहे आणि याच ठिकाणी पूर्णपणे पोलीस बंदोबस्त असणार आहे. लालबागच्या याच विसर्जनाच्या दरम्यान 10 कार्यकर्ते जे आहेत ते या पूर्णपणे रथावर असणार आहे, ज्यांची कोरोनाची चाचणी केलेली आहे, त्याचे जे रिपोर्ट्स आहेत ते पालिकेला देण्यात आलेले आहेत. चौकाचौकात ज्या ज्या भायकाळा त्याचबरोबर गिरगाव अशा ज्या ठिकाणांहून लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक जी मार्गस्थरी होते त्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणच्या सर्व ज्या व्हेकल्स आहेत त्या हटवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून राजाच्या या पूर्ण मार्गस्थामध्ये विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यानमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये या अनुषंगाने पोलिसांनी देखील काळजी घेतलेली आहे. सर्वात संपूर्ण अगदी सूरज, योग्य ती खबरदारी बाळगून बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडतोय. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.